आपल्या कीर्तनात तीन नियम पाळायचे आकनूरकर, आपल्या कीर्तनात तीन नियम पाळायचे, पाळले गेले पाहिजे, नाही पाळले तर अर्थ नाही. कीर्तनातला पहिला नियम, पुरुष मंडळी लक्ष देऊन ऐका, लांब बसलेले लक्ष देऊन ऐका, कीर्तनात ताट बसायचा. कीर्तनाला बसायची पद्धत 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 खेटर घालून. अरे कुठल्या मातीत जन्माला आला? हे का लग्नाचा मंडप आहे का ढवळ जेवणाचा आहे? मंडप का वाढदिवसाचा आहे का? धर्म मंडप आहे. इथं बसताना चप्पल पायात नसली पाहिजे, आणि जी चप्पल घालून मंडपात बसल ना, पुढच्या जन्मात अख्ख्या गावाची चिपळं त्याच्या दारात असतील. शब्द देते दादा, मग खेटलं काढून बसा. जरा लक्षात घ्या, जा आपण कुठल्या मातीत जन्माला आला, ताट बसायचं, तोंडावर हसू ठेवायचं. ताट का बसायचं? कारण आहे, आपल्या मातीनं आपल्याला शिकवलंय, हे बघ बाबा, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पाठीचा कणा ताट असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रात्री आबाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रात्री आबाळाची साथ आहे, मरेन पण वाकणार नाही, मर्द मावळ्यांची जात आहे. त्या मातीत जन्माला आला कने ताट ठेवा. इथं बसलेला प्रत्येक बापाला वाटलं पाहिजे, मी कीर्ताना बसलोय ना, तू छत्रपती शहाजी राजे म्हणून बसलोय. आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे, मी कीर्ताना बसलीय ना, ती मासाहेब जिजाऊ म्हणून बसली आहे. एवढ्या कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं, निवांत सारखं ऐकायचं नाही. आणि तुम्हाला सांगते, पटलं तर टाळी वाजवायची, मग शेजारचं नवाजी म्हणून वाजवायची. आपल्याला कळलं तर वाजवायची, लोकांचं घ्यायचं नाही. जिंदगी गेली आपल्या लोकांचं घेण्याचं, बरं आता तरी स्वतः स्वतःचं. आपल्याला पटलं कुणालाच नाही कळलं, एकट्यानंच वाजवायची. सगळ्यांनी वाजवलं ना, आपल्याला कळलं नाही, गप बसायचं. फुगल लोकांचं बघून करण्याचा अर्थ टाळी वाजवायचं कारण आहे दादा. मी एखादं चांगलं वाक्य बोललो, तुम्ही टाळी वाजवली, मला एक प्रोत्साहन भेटतं. वो कैसा होता है ना सहार, वो कैसा होता है ना सहार, बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है, और कलाकार की दाद ताली से होती है. ताली तर वाजलीच पाहिजे दादा, ताली असली आता पटलं, मनापासून आता पटलं. मला कवा कवाई ना पटणं महत्वाचं आहे, पटलं म्हणजे पुढचं जात आहे ना. होय पोरं, पटलं म्हणजे पुढं जात आहे, नाहीच पटल्यावर कुठं पुढं जात आहे महाराज. पटलं पाहिजे, पटली पाहिजे तर पुढं जात आहे महाराज. चला आता कळलं, लेट करतच आहे तुम्हाला. पटली पाहिजे, सॉरी पटलं पाहिजे, घ्या. मग महाराज जीवनामध्ये ताट बसायचं कारण आहे, फार सुंदर माती जन्माला आला. पवित्र तो देश पावत कुळ जेथे हरीचे दास जन्म घेते, फार सुंदर माती जन्माला आला. कधी ताट ठेवा दादा, ताट करेन बसा. कीर्तनातला दुसरा नियम, चेहरे आनंदी ठेवा. तोंड कसं फुललेल्या गुलाबगत असं, नासक्यात कांद्यागत नाही, कसं आनंदी राहू. काही काही माणसं हसवाडी तरी हसत नाही, असं वाटतं अशी चप्पल काढावी ना, आपल्याच गाला थांबावी मारावी. त्याच्या नाही, आपण त्याच्याकडे का बघितलं म्हणून. लया मी कायम कीर्तनात सांगते, काळा भंगर माणूस असू द्या, पण तोंडावर हसू असू द्या, गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या, पण तसलं कस नको तोंड असू द्या, उगलत म्हणून वाटते महाराज. लय व्याकर जातीच, लय व्याकर हसू आलं तरी हसत नाही. द्या काही महाराज, देवानं तुमचं वाटोळं केलं नाही. आनंदी राहा, आनंदी राहा, जेवढं आनंदी राहतात तेवढं समाधानी राहाल दादा, आणि जेवढं समाधानी राहाल तेवढं सुखी राहाल, आणि जेवढं सुखी राहाल तेवढं जीवन योग्य प्रकारे जगलं जाईल. कारण माणूस जेवढा काही धडपडतो तो सुखासाठी, पण धडपडतो तिथं जिथं सुख हा प्रकारच नाही. ती बरं एक जुनी गोष्ट होती बघा, कधी ऐकली असेल तर. एका म्हातारीची सुई असती, सुई सुई ती हुडकती उजेडात, पण सुई हरपलेली असती अंधारात. तशी आपली कथा आहे महाराज, आपलं सुख जिथं येते तर आपण हुडकत नाही. सुखाचे महाराज सुखाची व्याख्या करायची नाही. इथं बसलात ना, कीर्तनातला तिसरा नियम, हाताने टाळी मुखाने नाम घेऊन बघा, हे स्वर्ग सुख तुम्हाला प्राप्त होईल दादा. विठ्ठला झाला असेल. एकदा एकदा तरी
जरा तुम्हाला काय विचारते आपलं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं जेव्हा आपलं होईल तेव्हा माझी मी बघून घेईन तोवर सांगा महाराज तोवर सांगा तुम्हाला वाटतं माहित असं तुमच्यावर प्रेम आहे फक्त वय तर म्हणा वय म्हणा मग पुढचं सांगते म्हणा तू वय बाया तुम्हाला काय वाटतं तुमच्या नवऱ्यास तुमच्यावर लय प्रेम आहे खुशाल नाही म्हणतात कोणाकोणा ते बघून घ्या खुशाल नाही म्हणतात महाराज अग प्रेम असल्याशिवाय एवढी व्यवस्थ गमली का पण प्रेमाचे पण प्रकार आहेत तुम्ही करता ते प्रेम नाही ऐशी कळवयाची जाती करी लाभावी नप्रेम प्रेम निरवास्विक निकलंकित आणि निरपेक्षित असत ते प्रेम तुकोबाईने पांडुरंगावर केलं ते प्रेम राधेने श्रीकृष्णावर केलं ते प्रेम शबरीने पूर्व रामचंद्रावर केलं ते प्रेम आर्मीतली पोरा देशावर करतात ते प्रेम मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम राजकारणी
वाईट असं तसं म्हणण्याचं तुम्हाला अधिकार नाही, कारण ते वाईट नाही, तुम्ही वाईट आहे. महाराज देव तेव्हाच खाईल जेव्हा तुम्ही ठेवाल. तुम्ही ठेवणारच नाही तर देव खाणार कसा? तुम्ही घेतले नाही तर ते देणार कुठून? आणि त्यांना माहित आहे दिल्याशिवाय पर्याय घेणारे जन्माला आले म्हणून देणारे जन्माला आले हे लक्षात ठेवायचा. आणि आपली चूक बघत जा. देव खातो खाऊ घालणारा पाहिजे, बरोबर आहे का नाही? आमची खाऊ घालण्याची नीती म्हणता माता माऊल्या परवा दिवशी संक्रांत गेली आमच्याकडे असते तुमच्याकडे संक्रांत तुमच्या जिंदगीत तीच मोठी संक्रांत आहे महाराज. चला संक्रांत संक्रांत बाया लय आगाव तुम्हाला माहित नाही. वर्षभर तुमच्याच खिशातली हळूहळू 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 नोट काढते तीच माहेरी घेऊन जाते त्याची साडी घेते आणि तीच तुम्हाला आणून दाखवून त्यात बघा माझ्या भावाने घेतली. जिंदजीनं असं केलं तिला मला तू हसू 80% बायका असंच करतात. आय नो व्हेरी विश बरे का लय बायांचं अवघड आहे. माता म्हणे संक्रांत गेली बरोबर आहे गेली. संक्रांती दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्याकडे करतात. तुमच्याकडे करतात ना बाया? बोलत सर बोललात तर थांबते नाहीतर बरं का कार्यकर्ते मंडळी पाकिटापुरतं कीर्तन झालंय माझं. इथून पुढचं करायचं असेल तर यांना बोलाय सांगा. नाही एकटीनं काय उक्त घेतला नाही एकतर माझ्या जीवाची काळजी करीत जा. लय झालं 40x40 kg वजन असून फुक मारली तर 3 कलम तेवढ्या खाईल माणूस मी. लय खुशाल हो माझ्या तब्येतीवर तर इतके जोक होतात म्हणतात. खुशाल लोक म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. खुशाल बाया म्हणत का मी महाराज आहे? खुशाल नाही म्हणतो मग काय पत्राच आहे का? पत्राच आहे महाराजच आहे की तुमच्या वाटण्यामुळे मी बदलू कराव? आणि तुम्हाला खोटं वाटत असेल की तर एवढं गमाळ जमलंय की नाही कार्यकर्ते? हि जी गमाळ जमलंय ना ह्यातला निम्मा अर्ध तर मी कशी आहे तीच बघायला आहे महाराज. कीर्तन आहे काय निमी झाली ती निमी तर पूर्वी कशी हो केवढी हा बाबा तुला पुरून उरणारी आहे एवढं मात्र खरंय. आपल्या वाज नवरण आपल्या बॉडीवर जायचंच नाही. आपण वाळलेली खारी पण लय बारीक महाराज जीवन आहे ना महाराज. खुशाल लोक लोकांचा क्रायटेरिया झालाय महाराज. वयोवृद्ध महाराज जी म्हातारा आहे तीच महाराज. महाराज डेरीवाला त्याची कमर सुद्धा बसवणार ती महाराज. डेरीवाला बॉडीवाला